एवरीवन, गुड मॉर्निंग. आणि तुम्ही ह्याच्या आधी बघितलंच, पाऊस पडत होता, कम्प्लिटली अंधार होता, म्हणजे इवन 9 वाजलेले तरी अंधार होता. आता थोडंसं तरी, थोडं नाही, पूर्णपणेच पाऊस थांबला आहे. पण आय डोंट नो, डिसेंबरमध्ये पाऊस, म्हणजे मला असं वाटतं एवढ्या वर्षात मीच फर्स्ट टाईम बघते की पाऊस पडत आहे. सगळं क्लायमेट कम्प्लिटली चेंज झालं आहे. म्हणजे ॲटलीस्ट आधीचे 2 दिवस सकाळी थंडी होती, मग दिवसा गरम आणि संध्याकाळी पाऊस. आता तर सकाळी पाऊस पण पडायला लागला आहे. आय डोंट नो हे काय होतं आहे. सो प्लीज टेक केअर ऑफ युअर हेल्थ आणि ऑफकोर्स आपल्या किड्सच्या हेल्थचं, कारण क्लायमेट सतत चेंज होत राहतं आहे आणि त्याच्यामुळे ऑफकोर्स आपल्या किड्सच्या हेल्थवर पण अफेक्ट होतो. सो टेक केअर. हॅलो नायसर. आणि नायसरची सकाळ जस्ट आत्ता झाली आहे. सनी सकाळीच गेला हॉस्पिटलला. आणि ॲज यू पीपल नो, जे माझे ओल्ड सबस्क्रायबर्स आहेत त्यांना ऑफकोर्स माहिती असेल की नायसाचं ते एक रुटीन झाले. कधीही सनी जातो असा एक पण दिवस गेला नाही की नायसा त्या टायमाला उठली नाही आहे. सो आजसुद्धा ती उठलेली 6 वाजता आणि मग तो गेल्यानंतर ती झोपली. तो गेला अराउंड 6:30. त्यानंतर तिचा थोडासा टाइमपास वगैरे झाला, त्यानंतर ती झोपली आणि म्हणून ती आत्ता उठली. आत्ता वाजले आहेत, ओ ऑलमोस्ट 11 वाजले आलेत आणि मलासुद्धा समजलं. खूप लोकांनी मला विचारलं की नायसाचं रुटीन काय आहे. सो आज मी तुम्हाला तिचं रुटीन दाखवणार आहे, आफ्टर 1 इयर नायसाचं रुटीन एक्झॅक्टली काय. ॲज सच तर काही चेंज नाही झाले. तुम्हाला जसं माहिती आहे, सिन्स 9 मंथपासून ती सगळं काही खाते, मी तिला सगळं काही देते. सो रुटीन इज सेम. बट जे आपले न्यू यूट्यूब फॅमिली मेंबर्स आहेत त्यांच्यासाठी हे परत एकदा. अँड येस, खूप मदर्सनी मला रिक्वेस्टसुद्धा केली आहे की आफ्टर 6 मंथ बेबीला काय दिलं पाहिजे. सो आज मी तुम्हाला तेसुद्धा सांगेल ह्या ब्लॉगमध्ये. सो स्टे ट्यून अँड स्टे कनेक्टेड. चला बाबू. जहाँ जन्म हरे रो तसा हनुमंत से सर्व सुख करई संकट कटे ते सब पीरा जो सुमिरे हनुमंत बलबीरा जय 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 हनुमान गोसा. सो नायसाची मस्त आंघोळ झाली, आम्ही प्रेयर सुद्धा केलो. है ना बाबू, इकडे बघ बाबू. नायसा नायसा नायसा. सो नाव इट्स ब्रेकफास्ट टाईम. युजली मी तिला ब्रेकफास्टला आम्ही जे करतो ते देते. ती पोहेसुद्धा खाते, उपमा पण खाते आणि नाचणीचं सत्व मोस्ट प्रॉबली देते. सो आजसुद्धा मी तिला तेच करणार आहे ना. आणि जर तुमचं बेबी 6 मंथ कम्प्लीट असेल तर तुम्ही त्याला सकाळच्या टायमात
एक तर 6 मंथ कंप्लीट झाल्यावर बेबीजला 2 मील स्टार्ट करायचं, एक सकाळी एक संध्याकाळी. आणि स्टार्टिंगला पहिले लिक्विड फॉर्ममध्येच द्यायचं. मग ते लिक्विडमध्ये तुम्ही काही देऊ शकतात, फ्रूट ज्यूस देऊ शकतात, बीटरूटचं ज्यूस, कॅरेट ज्यूस, टोमॅटो सूप, आणि मग डाळ पाणी, मग भाताचं पाणी, हे असं सगळं जे लिक्विड फॉर्ममध्ये येतं ते तुम्ही स्टार्ट करा. फ्रूट ॲज पर सीझन, जे पण त्या सीझनल फूड असेल, फ्रूट असेल, ते द्या तुम्ही. मग तसं तुम्ही एक सकाळी द्या, एक संध्याकाळी द्या. बेबीला पहिले थोडं थोडंसं द्या, त्याला टेस्ट येऊ द्या. फॉर एक्झाम्पल थोडंसं 30 ml मेजर करून द्या, म्हणजे बाळ घेत आहे की नाही. थोडंसं नवीन फूड असतं म्हणून त्याला टेस्ट करायला वेळ लागतो. आणि मी जेव्हा नायसाला स्टार्ट केलेलं बाबू, तेव्हा स्टार्टिंगला एका वीकमध्ये एकच फूड इंट्रोड्यूस करा. नाहीतर जर तुम्ही डेली जर वेगवेगळं फूड इंट्रोड्यूस करत राहिलं तर बाळसुद्धा कन्फ्यूज्ड होईल आणि टेस्ट करणार नाही. म्हणून एका वीकला एकच फूड इंट्रोड्यूस करा. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही आता कॅरेट ज्यूस देत असाल तर पूर्ण वीक कॅरेट ज्यूसच द्या, म्हणजे ॲटलीस्ट टेस्ट कळेल. मग नेक्स्ट वीकला वेगळं, असं तुम्ही एक प्रॉपर बेबीचं चार्ट बनवा. अँड येस, पुढचं मी तुम्हाला सांगतेच. काय खाते, कोण आहे, कोण आहे, बापरे कोणाला बाय करते, कोण आहे तिथे, दादा, दादा कुठे, दादा, दीदी पण आहे, हंसाची दीदी पण आहे, कुठे आहे दीदी, कुठे आहे, हाक मार दीदीला, दीदीला हाक मार, दीदी, दीदी कुठे बघते बाळा तिकडे, ये ये नाहीसा लवकर, आली 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 आली. भीम कोण बोलते, भीम 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 छोटा भीम, ए उतरायचं नाही, उतरायचं नाही, इकडे ये नाहीसा. हो नाहीसा, बापरे नाहीस उतरली, ये 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 लवकर लवकर ये, कमियर कमियर, गुड गर्ल, चढ आता वरती चढ, कम कम फास्ट, कम फास्ट, येस कम फास्ट, कम काय करते नाहीसा, काय करते, काय बाबा पुसते, हो हो काय, हो हो हो, नो नो नो, यू शुड नॉट थ्रो देअर, गिव्ह इट टू मी नाहीसा, नाहीसा गिव्ह इट टू मी, येस गुड गर्ल, नॉट दॅट, गिव्ह इट टू मी, गिव्ह दॅट टिश्यू टू मी, गिव्ह गिव्ह, गुड गर्ल. काय लावते, इथे इथे ह्याच्यात, हे बघ हे बघ हे बघ हे बघ, असं काढायचं आणि असं लावायचं, तू लाव तू लाव तू लाव, हे बघ ह्याच्यात काढ, ह्याच्यात नाहीसा. सर आता नाश्ता झालाय नाहीसाचा आणि नाव इट्स हर स्लीपिंग टाईम. हो एवढं जोरात मारायचं, एवढं जोरात मारायचं, बापरे बापरे बापरे. सो युजली सनी ज्या दिवशी सकाळी जातो त्या दिवशी मी मोस्ट प्रोबॅब्ली जेवण बनवून टाकते सकाळीच, म्हणजे मग पूर्ण दिवस नाहीसा बरोबर स्पेंड करता येतो. आणि हो आणि बाकीची कामं सुद्धा होतात, त्यामुळे मग मी सकाळीच प्रिफर करते. चला झोपूया. सो आता ना इट्स अ स्लीपिंग टाइम, आम्ही भेटतो तुम्हाला थोड्या वेळात, त्यांना सांग आम्ही भेटतो थोड्या वेळात, मला झोपू द्या, गुड नाईट सांग त्यांना, गुड नाईट. नाहीसा कुठे, सो नाहीसाला झोप तर नाही आली आहे, मगाशी नुसते नखरे केले नाहीसाने, आता तिथे कुठे एकदम छोट्याशा फटीत घुसली आहे. काय चाललंय, पसारा काढते तू, ये कम टू मी,
कम टू आई नायसा. नो 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 नायसा नो बाबू कम यर कम यर नायसा. सी योर टॉयज आर हियर नायसा. कम यर कम 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 आउट नायसा. कम आउट बाबू नायसा नायसा कम. दम नाही द्यायचा आईला. अजिबात दम द्यायचा नाही. हट्ट तर बिलकुल नाही करायचं. इकडे इकडे ये नायसा. ये ये माझ बाबू ये. ए बा आई ये बाई इकडे बघ. ये लवकर ये. ए बघ हे बघ आईने इथे ठेवलं बघ. हे बघ इथे ठेवलं आईने. हे बघ ये ये हा शाणी बघा दुसरं घेऊन आली. सुनावीच लंच टाइम. नायसा तर काही झोपली नाही. ती गेली बाजूला वहिनींकडे. तिथे बसून ती खेळतीये त्यांच्या बरोबर. एनिवे सो आज मी तिच्यासाठी लंच मध्ये करणार आहे काही नाही. जे मी नॉर्मल खिचडी करते जे खूप लोकांना माहिती आहे. पण ऑफकोर्स जे माझे न्यू यूट्यूब फॅमिली मेंबर्स आहेत त्यांच्यासाठी आणि जर त्यांचे बेबी असतील तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी फॉलो करू शकतात. तुम्ही तुमच्या बेबीला आता आफ्टर 1 इयर सगळं हळूहळू चालू करू शकतात. मी तिला ऑलमोस्ट सगळ्या भाज्या दिलेल्या आहेत एक्सेप्ट कॅप्सिकम आणि कारलं. बाकी मी तिच्या भातामध्ये सगळ्या भाज्या टाकल्या आहेत आणि त्या तिने खाल्ल्यासुद्धा आहेत. सध्या इथे तुम्ही बघू शकतात मूग डाळ सालावाली ती घेतली आहे मी. आणि राईस हे मी थोडा वेळ पाण्यात भिजून ठेवलेलं आणि आता मी ते पाणी काढून दुसरं पाणी टाकलं आहे. आणि त्याच्यात मी आता टाकणार आहे कांदा टोमॅटो आणि हे आहे घेवडा. जी आपली गोल घेवडा असते ती सेम फरसबीसारखी दिसते. सो मी ते असं गोल 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 कापलं आहे. सो तुम्ही इधर तुपाची फोडणी देऊन ह्या सगळ्या भाज्या टाकू शकतात. जिरं टाकू शकतं हिंग असं करून मग भात पण ॲड करू शकतात. पण मी आता इथे डायरेक्टली सगळं टाकते जसं की हळद हिंग आणि मग ह्या सगळ्या भाज्या आपल्याला ह्यात ॲड करायचे आणि मीठ. सो नायसाचं फूड रेडी आहे. आणि फूड रेडी असून काही फायदा नाही बिकॉज ती झोपली आहे. आज तिचं पूर्ण टाइमटेबल चेंज झाला आहे बिकॉज ती सकाळी लेट उठली आणि मग त्याच्यामुळे ब्रेकफास्ट लेट झालं आणि मग त्यानंतर ती झोपली नाही. सो इट्स ओके. कधी कधी असं होतं. आणि येस तुम्हाला जसं मी तिची रेसिपी दाखवली तिचं फूडची रेसिपी दाखवली तेच मी युजली फॉलो करते. आणि फक्त दर दिवसाला वेगवेगळी भाजी असते. नॉनव्हेजच्या दिवशी मी तिला जे नॉनव्हेजला आम्ही बनवतो मग इधर ते चिकन असो फिश असो की एग असो ती सगळं खाते. मी तिला थोडं थोडंसं देते तरच तिला ती सवय होईल. एनिवेज खूप मदर्स असे पण आहेत ज्यांचे बेबीज आत्ता जस्ट 6 मंथ्स कम्प्लीट झालेत आणि त्याने मला खूप रिक्वेस्ट केले की ॲटलीस्ट तुम्ही मला सांगा की तुम्ही काय काय दिलं नायसाला. सो नायसाला आफ्टर 6 मंथ्स आम्ही लिक्विड स्टार्ट केलं जे मी तुम्हाला आधीसुद्धा सांगितलं जे तुम्ही स्टार्ट करू शकतात. लिक्विडचे मी तुम्हाला ऑप्शन्ससुद्धा दिले. त्याचनंतर 7th मंथ जसं स्टार्ट होतं नाहीतर 6 मंथच्या एंडपासून तुम्ही सेमी सॉलिड फूड स्टार्ट करू शकता ज्यात तुम्ही बनाना स्मॅश करून देऊ शकतात. नाहीतर स्वीट पोटॅटो पोटॅटो मग बीटरूट बॉईल करून मग ते स्मॅश करून कॅरेट बॉईल करून ते स्मॅश करून असं एक एक गोष्ट त्या बेबीला तुम्ही देऊ शकतात. आणि जसं मी आधीसुद्धा सांगितलं प्रत्येक वीकला एकच फूड इंट्रोड्यूस करा की बेबीला कळेल की एक्झॅक्टली टेस्ट काय आहे. मीसुद्धा हेच फॉलो केलं. आणि जसं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आणि जर नसेल माहिती तर सनी माझा हस्बंड ही इज अ पीडियाट्रिशियन चाइल्ड स्पेशलिस्ट आहे. सो त्याने मला जसं सांगितलं तसंच मी प्रत्येक गोष्टी फॉलो करत गेली आहे. सेमी सॉलिड फूड नंतर तुम्ही 8 मंथपासून सॉलिड फूड स्टार्ट करा. सॉलिड फूड फूडमध्ये तुम्ही मूग डाळ आणि भात ह्याची खिचडी बनवू शकता ज्यात हळद हिंग मीठ टाका. जसं मी आता व्हेजिटेबल टाकले तसं तुम्ही ते नंतर टाका. स्टार्टिंगला फक्त एवढंच द्या. आणि मी नायसाला कधीच मिक्सरमधून काढून फूड दिलेलं नाही आहे. माझ्या खूप साऱ्या यूट्यूब फॅमिली मेंबर्सला हे माहिती असेल पण जे नवीन आहेत त्यांच्यासाठी कधीच मी दिलं नाही आहे. कारण मिक्सरमधनं काढून दिलं असतं तर ती आत्ता जे खाते ते तिने कदाचित खाल्लं नसतं. मग तिला ती सवय झाली असती प्रत्येक फूड स्मॅश करून खायची. जसं मी बनवायची तसंच मी तिला ते द्यायची.
तुमच्या बाळाला काही देण्याच्या आधी पहिले थोडंसं क्वांटिटीमध्ये द्या. पहिले बघा तुमचं बाळ ते खातंय की नाही, त्यानंतर क्वांटिटी हळूहळू वाढवत जा. आणि अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक वीकला एक काय बोलतात भाजी नाही तर काहीतरी एक इंट्रोड्यूस करू शकतात. आणि मग हळूहळू वीकला दोन भाज्या असं इंट्रोड्यूस करा, जसं तुमचं बेबी यूज टू होऊन जाईल फूडशी. आणि काय ना काहीतरी इन्व्हेंट करा त्या फूडमध्ये की ते इझिली ते खातील. आणि येस, हा होता रुटीन नायसाचा. नायसा जशी 10 मंथ्सची झाली तोपर्यंत ती सगळं खात होती, जे आम्ही खात होतो ते ती खात होती. आणि आता ती सगळंच खाते हे तुम्हीसुद्धा खूप लोकांनी बघितलंसुद्धा असेल माझ्या ब्लॉगमध्ये. एनिवेज, सो नॉर्मल माझा सकाळचा रुटीन हा असा असतो. नायसा झोपते लवकर, मग 12:30 उठते, मग ती जेवते. पण आज जरा थोडंसं चेंज झालं असं मी आधीसुद्धा बोलली. आता लेट सी कधी उठते ती, त्यानंतर मग मी तिला ते फूड देईल, कारण तिचं फूड तर रेडी आहे. अजून 1-2 प्रश्न आलेत मला, जसे की तुम्ही नायसाला कधी काजळ नाही लावत का? आणि कधी नाही लावला का? नाही लावला, मी कधीच नाही लावला, कारण सनीने कधीच अलाव नाही केलं. बिकॉज डॉक्टर्स कधीच रिकमेंड नाही करत की तुम्ही काजळ लावा. काजळने बेबीजला आय इन्फेक्शन होतो, खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी होतात जे आपल्याला माहिती नाही आहेत. सो म्हणून मी कधीच लावलं नाही. एक दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही कधी बाळगुटी दिली का? नाही, ते पण नाही दिलं. ते पण त्याने मला कधीच देऊन नाही दिलं, कारण त्याचं असं म्हणणं होतं की बेबीजला ऑलरेडी मेडिसिन्स चालू असतात आणि त्यात त्या बेबीजला सगळं काही मिळून जातं, म्हणून ते कधीच दिलं नाही. आय जस्ट होप तुम्ही जेवढ्या लोकांनी मला जे जे प्रश्न विचारलेले त्याचं मी उत्तरं देऊ शकली आहे. जर इनकेस तुम्हाला अजून काही विचारायचं असेल तर तुम्ही नक्की विचारा कमेंट सेक्शनमध्ये. बघूया आता नायसा कधी उठते आणि मग कधी जेवते. तोपर्यंत मी जेवून घेते, आई सुद्धा नाही आहेत, आई गेल्या आहेत बाहेर, सनी नाही आहे जसं मी तुम्हाला आधी सुद्धा बोलली. सो आता वाट बघते नायसा कधी उठते त्याची. मी नायसा उठली, मी जस्ट आता तुम्हाला बोलली बघू नायसा कधी उठते. आणि मी लगेच फोन खाली ठेवला आणि नायसा आमची उठलेली. नायसा नायसा आणि ही आहे नायसाची खिचडी जिरेडी आहे. आता नायसा यमी यमी खाणार. नायसा काय आलो बाबूला मजा? अरे काय जेवलं?